शिवसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला असून या अपघातात विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे गाडीच्या डाव्या बाजूचा चक्का चूर झाला आहे अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही त्यानंतर एम जी एम रुग्णालयात दाखल केलं होतं मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू होते